धन्यते अरण रत्नाचीच खान, जन्मला निधान सावता तो। सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी। हरे कृष्ण। संत सावता महाराज माळी समाजाचे सुप्रसिद्ध वारकरी संत। सावता माळी यांचे जन्मगाव सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात अरण हे आहे। यांचा जन्म इसवी सन 1250 मध्ये झाला। दैव माळी हे सावता महाराजांचे आजोबा जे पंढरीचे वारकरी होते, त्यांना दोन मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा। पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते, शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत आणि दरवर्षी पंढरीची वारी करत असत। त्यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला। या दाम्पत्याच्या पोटी सावता महाराजांचा जन्म झाला। या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय। दैव माळी जे सावता महाराजांचे आजोबा अरण या गावी स्थायिक झाले। सावता माळी यांनी भेंड गावचे भानवसे रूपमाळी हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले। ती स्वभावाने चांगली होती आणि उत्तम संसार करण्यात निपुण होती। त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली। सावता महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले होते। फुले फळे भाज्या इत्यादी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता। आमची माळियाची जात शेत लावू बागायत असे ते एका अभंगात म्हणतात। सावता महाराजांना केवळ 45 वर्षाचे आयुष्य लाभले। श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते। ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत, प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले। नामसंकीर्तनावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला। सर्व संग परित्याग करण्याची आवश्यकता नाही, प्रपंच करता करता ईश्वर भेटतो अशी त्यांची दृढ श्रद्धा होती। प्रपंची असूनही परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी। सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते। शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत। कशा प्रकारे पंढरीनाथ सावता महाराजांना भेटण्यासाठी आले ते आपण आता पाहू। एकदा पंढरीनाथ गडबडीने त्यांच्या एका कुर्मदास नावाच्या भक्ताला भेटण्यासाठी पंढरपूर सोडून बाहेर जाऊ लागले। सोबत ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेही होते। जाता जाता भगवंतांना सावता महाराजांच्या भेटीची इच्छा झाली आणि भगवंत आणि ते दोघेही अरण गावाकडे वळले। सावता महाराजांच्या मळ्याजवळ येताच भगवंतांनी त्या दोघांना तिथेच थांबून वाट बघण्यास सांगितले आणि भगवंत त्यांना म्हणाले, मी लगेचच पाणी पिऊन येतो। भगवंत मळ्यात बसलेल्या सावता महाराजांकडे गेले। त्यावेळी सावता महाराज नामस्मरणात एवढे मग्न होते की त्यांना कळलेच नाही की साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्यांच्यासमोर प्रकटले आहेत। शेवटी भगवंतांनीच त्यांना स्पर्श करून जागे केले। सावता महाराजांनी हृदयात बसवलेली विठ्ठल मूर्ती साक्षात समोर बघताच त्यांना पूर्णपणे दंडवत घातला। सावता महाराज भगवंतांची स्तुती करण्याच्या प्रयत्नात होते, पण भगवंतांची एक विशेष लीला करण्याची इच्छा होती। त्यावर भगवंत सावता महाराजांना म्हणतात, माझ्या मागे दोन चोर लागले आहेत, तर मला अशी जागा सांग जिथे मी सुरक्षितपणे लपून बसू शकतो। सावता महाराजांनी लगेचच विचार केला आणि भगवंतांना म्हणाले, माझ्या हृदयापेक्षा अशी कोणती सुरक्षित जागा असू शकते, त्यामुळे तुम्ही माझ्या हृदयातच जाऊन बसा। महान विठ्ठल भक्त सावता महाराजांनी जवळच पडलेल्या एका खुरप्याला घेऊन स्वतःची छाती चिरली आणि भगवंतांना त्यामध्ये लपून बसण्यास सांगितले। भगवंतांचे एक नाव योगेश्वर असेही आहे, म्हणजेच भगवंत हे सर्व योग्यांचे ईश्वर आहेत।
ज्याप्रमाणे आपण पाहतो एखादा योगी भगवंतांच्या कृपेने स्वतःचा लहानात लहान किंवा मोठ्यात मोठा आकार करू शकतो, तर भगवंत सावता महाराजांच्या हृदयात जाऊन लपले। इकडे ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेही वाट पाहत उभे होते, पण बराच वेळ झाला भगवंत परतलेच नाहीत म्हणून ते आता जवळपासच्या क्षेत्रात भगवंतांना शोधू लागले आणि अशातच ते पोचले सावता महाराजांच्या मळ्यात। जेव्हा त्यांनी सावता महाराजांना पाहिले तर दोघेही आश्चर्यचकित झाले, कारण भगवंत सावता महाराजांच्या हृदयात असल्यामुळे त्यांच्या शरीरातून लख प्रकाश बाहेर येत होता। यावरून त्यांना कळले की भगवंत साक्षात सावता महाराजांच्या हृदयातच लपले आहेत आणि आता दोघेही भगवंतांना विनवू लागले। त्यांच्या विनंतीवर भगवंत हृदयातून बाहेर प्रकट झाले। अशा काही विशेष लीला भगवंत आपल्या भक्तांसोबत करीत होते। सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत, म्हणून कोणी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये की मी सुद्धा पंढरपूरला जाणार नाही। ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते। काही विशेष भक्तांची विशेष गोडी असते, त्यांचे अनुकरण न करता अनुसरण करावे। बाकी सर्व संतांनी पंढरीची वारी केलीच आहे म्हणून आपण त्यांना पालन करावे आणि सावता महाराजांच्या जीवनाचे अनुसरण करणे म्हणजे आपण जे पण कार्य करतो ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करावे आणि सदैव हरिनाम घेत राहावे, असे हे महान विठ्ठल भक्त सावतामाळी नावाने प्रसिद्ध झाले। अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजे दिनांक 12 जुलै 1295 रोजी संत सावता महाराज वैकुंठास परत गेले। आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास जाते, असे महान चरित्र आहे संत सावतामाळी यांचे। हरे कृष्णा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, कॉमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।